तर संपूर्ण राज्यात आज रोहित पाटील यांच्या विजयाची चर्चा बघायला मिळते आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुद्धा होतोय आता आपल्यासोबत रोहित पाटील आहेत रोहितजी आपलं खूप खूप अभिनंदन या विजयाबद्दल सगळीकडून कौतुकाचा वर्षाव आपल्यावर होतोय पण आपली पहिली प्रतिक्रिया काय या विजयानंतरची आणि हा विजय नेमका कसा साध्य झालाय काय सांगाल याबद्दल नमस्ते मी मनापासून आपला आभारी खरं तर हा विजय कवटेमंकाय शहरातल्या सर्वसामान्य माणसाचा विजय आहे हा विजय कवटेमंकायमधल्या सर्वसामान्य पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा विजय आहे या सर्वांनी अत्यंत कष्ट घेऊन अगदी रात्रीचा दिवस करून या निवडणुकीमध्ये कष्ट घेतलं आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवून देण्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी भाग घेतला सहभाग घेतला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सर्व कार्यकर्त्यांनी फार चांगल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत पोहोचून या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आज त्याचमुळे मी हा विजय या तालुक्यातल्या या शहरातल्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या चरणी अर्पित करतो रोहित सुमंताई म्हणजे तुमच्या आईंना जेव्हा तुमच्या विजयाची बातमी कळली तेव्हा त्यांनी कसं कौतुक केलं कारण त्यांना त्या ते सगळ्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होता आलं नाही आणि त्यांना जेव्हा कळलं तुमच्या विजयाबद्दल तेव्हा त्या नेमकं काय म्हणाल्या अगदीच खरं सांगायचं झालं तर त्या शस्त्रक्रियेमुळे बाहेर होत्या आणि निवडणुकीमध्ये किंवा प्रचारामध्ये सहभाग सुद्धा त्यांना घेता आला नव्हता आणि अद्याप आमच्या दोघांचं बोलणं झालेलं आहे पण निश्चितपणाने माझ्याहीपेक्षा जास्त आनंद आदरणीयताईंना झाला असेल कारण त्या नव्हत्या आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेऊन ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं आणि कुठेतरी सेनापती नसताना आम्ही सर्व मावळ्यांनी गड राखलेलं है, आहे हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे रोहित या निवडणुकीत मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर होती वय कमी होतं विरोधक मोठे होते पण या निवडणुकीची सगळी तयारी नेमकी केली कशी रणनीती काय आखलेली होती या निवडणुकीची तयारी म्हणण्यापेक्षा गेली पावणे दोन दोन वर्ष असेल महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून फार चांगल्या पद्धतीनं आम्ही इथे सर्वांनी काम केलेलं आहे आणि लोकांच्यामध्ये मिसळून लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणींचे निरसन करण्याचा प्रयत्न मी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला आहे आणि कुठेतरी विधानसभेला आम्ही जे काही आश्वासनं जे काही शब्द दिले होते ती दोनच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम चालू केलं होतं बहुतांश आम्ही जे शब्द दिले होते ते आम्ही पूर्ण देखील केलेले आहेत त्यामुळे लोकांचा आमच्यावरचा विश्वास हा वाढत गेला आणि ही निवडणूक आम्ही ज्यावेळेस लढवायचं ठरवलं या शहराची परिस्थिती असेल किंवा हे शहर पुढच्या पंचवीस ते तीस वर्षाच्या दृष्टिकोनातून तालुक्याचं केंद्रबिंदू म्हणून कशा पद्धतीनं असलं पाहिजे आज या शहराचा विस्तार होतोय तर विस्तारित भाग कसा असला पाहिजे प्यायच्या पाण्याची परिस्थिती विजेची परिस्थिती हे सगळे प्रश्न आम्ही लोकांसमोर घेऊन उतरलो आणि लोकांनी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने त्यांच्या जिवायचे प्रश्न त्यांच्यापर्यंत आल्यानंतर आमच्याबरोबर उभं राहण्याची भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून काम करत असताना आम्ही विविध वेळा आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याचंच फळ आणि त्याचाच त्याचा आशीर्वाद सर्वसामान्य माणसाने आज आम्हाला सर्वांना दिलेला आहे बरोबर रोहितजी जनतेनी तर आशीर्वाद या विजयाच्या रूपाने तुम्हाला दिलेला आहे सत्ता सुद्धा कवठे मध्ये तुमची आलेली आहे पहिलं काम असं कुठलं आहे आणि कामांची यादी अशी तयार केली आहे का तुम्ही की टप्प्या टप्प्याने ही कामं करायची आहेत आपल्याला प्रत्येक वॉर्डामध्ये आता मी असं सांगितलं तर कळणार नाही ना ना, पण या शहरातला एक कोपरा असा आहे जिथे प्यायचं स्वच्छ पाणी पोचणं गरजेचं आहे आणि निवडणूक संपण्याआधी म्हणजे पहिल्या टप्प्यात तेरा सीटच्या निवडणुका झाल्या चारच्या अगदी पंधरा ते वीस दिवसाचा गॅप असल्यामुळे त्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ज्या काही तेरा सीट सीट लढवत असताना आमच्यासमोर जे काही प्रश्न आले होते ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कामसुद्धा चालू केलं होतं आणि प्यायचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा विस्तारित भागामध्ये कशा पद्धतीने विस्तार आज तिथे रस्ते होत आहेत तर तिथे थोडंसं न जाणं गरजेचं होतं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आम्ही तिथल्या लोकांशी बोलताना मांडला आणि या शहराला लागून असलेला मोठा मळी भाग आहे विधानसभेच्या वेळेस मोरगावच्या बंधाऱ्याचा आम्ही शब्द दिला होता लॉकडाऊन असतानासुद्धा दोन वर्षाच्या कार्यकाळात आम्ही तो बंधारा पूर्ण केला होता आणि मळ्यातल्या लोकांना त्या पाण्याचा फायदा झाला होता पोटपाटाच्या जे प्रश्न होते तिथले तिथल्या लोकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी ते सुद्धा या मधल्या गॅपमध्ये आम्ही त्याच्या बैठका लावून कुठेतरी लोकांना न्याय मिळावा ही भूमिका आम्ही घेतली त्यामुळे आमचा सातत्याने पूर्वीपासून आजच नाही आबांची आबांचं काम इथल्या लोकांनी बघितलेलं आहे आबांच्या पश्चात ताईंचं काम इथल्या सर्व लोकांनी बघितलेलं आहे आणि आम्ही सर्व तरुण सहकारी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत असतो लोकांच्या अडचणींचे निरसन करत असतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा विश्वास हा लोकांचा वाढत गेला बरोबर रोहितजी या सगळ्या निवडणुकीत सामोरं जाताना प्रचार करताना पक्षांतर्गत सुद्धा तुम्हाला विरोध होतोय अशी चर्चा होती आणि इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांचे फोटो सुद्धा विरोधकांच्या बॅनरवर झळकत होते तर हे सगळं बघत असताना तुम्हाला नेमकं काय वाटलं तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढवत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षातील सर्व पक्षश्रेष्ठी आदरणीय प्रांताध्यक्ष असतील hmm. या सर्वांचं आदरणीय अजितदादा जयंत पाटील साहेब सुप्रियाताई या सर्वांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद या नव ही निवडणूक लढवत असताना आम्हाला लाभला आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावरतीच hmm. आम्ही नि निवडणूक लढवली आणि अनुभव असतो त्यांनीच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रचार यंत्रणा राबवली लोकांपर्यंत पोचलो आणि कदाचित त्याच मार्गदर्शनामुळे आम्ही यश खेचून आणू शकलो पण ही सगळी निवडणूक लढवताना बरेच चांगले वाईट प्रसंग सुद्धा आले असतील त्यांना तुम्ही सामोरं गेलेले असाल आणि तुम्ही सुद्धा नवीन असल्यामुळे हे सगळं काय बरेच बरेच गोष्टी अशा असतील की ज्यांना तुम्ही पहिल्यांदा सामोरं जात आहे तर असे काही प्रसंग आहेत का की जे या विजयाच्या निमित्ताने तुम्हाला सांगावे अनेक अनेक प्रसंग आले अनेक अनुभव या निवडणुका आले एक त्यातला अनुभव असा आहे की आचारसंहितेची वेळ असतं म्हणजे दहापर्यंत प्रचाराची वेळ असताना आठ साडेआठला मी तिथे प्रचाराला गेलेलो असताना गैरसमजेतून काही लोकांनी तिथे अडवण्याचा प्रयत्न केला अगदी लोकांना कंट्रोल असेल किंवा तिथे आपण पेशन्स कसे ठेवले पाहिजेत बोललो मी लोकांशी व्यवस्थित आणि त्यांचा जो गैरसमज होता तो दूर केला अगदी आम्ही तिघेजण होतो समोर जण होते त्याही परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना तिथं फेस केलं त्यांना समजावून सांगू शकलो संघर्ष आबांच्या कुटुंबाला किंवा आबांनी संघर्षच केला पण संघर्ष आबांच्या कुटुंबालासुद्धा नवीन नाही आहे आणि असे जे काही प्रसंग आले त्या प्रसंगांवरती आम्ही सर्वांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादानं त्या ठिकाणी मात करत गेलो आणि निश्चितपणाने यश खेचून आणू शकलो रोहित प पत्रकारितेच्या निमित्ताने अनेक नेत्यांशी सुद्धा आम्ही संवाद साधतो पण आम्ही तुमच्याशी जेव्हा बोलतो किंवा तुमचा कुठला संवाद आम्ही बघतो तेव्हा एक गोष्ट आम्हाला जाणवते की वयाच्या मानाने खूप संतुलित भूमिका तुम्ही घेता खूप एक परिपक्वता तुमच्या बोलण्यातून तुमच्या भूमिकांमधून जाणवते ही मॅच्युरिटी इतक्या कमी वयात तुम्हाला नेमकी कशी आली म्हणजे आबा आबा गेल्यामुळे खूप कमी वयात जास्त जबाबदाऱ्या पडल्या त्यामुळे ती तुमच्यावर आली की आधीपासूनच मॅच्युरिटी तुमच्यात होती थोडीशी की ऐनवेळी पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ती येत गेली आलेली परिस्थिती आणि त्याचबरोबर आबांचे जे काही जुने सहकारी होते त्या सर्वांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्ही घेत असतो एखादी परिस्थिती आली तर ज्येष्ठांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे ही भूमिका आम्हा सर्वांची असते आणि कुठेतरी मार्गदर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही मार्गदर्शन घेऊनच आम्ही एखादा निर्णय घेत असतो आणि त्याचमुळे हे असेल निर्णय क्षमता वगैरे असेल हे आम्ही सर्वांनी एकत्रित बसून घेतो तरुण आणि ज्येष्ठांची त्या ठिकाणी विचारांची सांगड घालून आम्ही निर्णय घेतो त्यामुळे अगदी लहानपणापासून आम्ही आबांना सर्वांना आबांना सर्वांनी बघितलं होतं आबा कशा पद्धतीने शांत राहून निर्णय घ्यायचे हे सुद्धा आम्ही बघितलं होतं त्यामुळे कुठेतरी तेही आहे पण ज्येष्ठांनी आबांच्या सहकार्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आज कदाचित मला इथे बसायला मिळते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही रो बरोबर रोहित तुम्ही नेत्यांची घेताच पण आबांसारखा राज्याच्या राजकारणात आणखी कुठला नेता आहे असं तुम्हाला वाटतं निश्चितपणाने प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने काम करत असतो आबांनीसुद्धा कधी काम करताना स्वतःची तुलना इतरांशी केली नाही आणि मीही कुणाची तुलना आबांशी करणार नाही निश्चितपणाने प्रत्येक आबांचे पॉझिटिव्हज वेगळे होते प्रत्येकाचे पॉझिटिव वेगळे असतात आणि जो तो व्यक्ती किंवा जे ते मंत्री असतील ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने फार चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचत असतात त्यामुळे तशी मी आबांची तुलना कोणाशीच करणार नाही ठीक आहे रोहित तुम्ही राजकारणात प्रवेश तर केलाय आणि राजकारण राजकीय कारकिर्दीची सुरुवात तुमची या विजयाने होत आहे पण राज्याच्या राजकारणातले असे कुठले नेते आहेत की जे तुम्हाला आवडतात अशा तीन नेत्यांची नावं तुम्ही सांगा की जे तुम्हाला आवडतात ज्यांचं राजकारण आवडतं किंवा ज्यांचं वक्तृत्व आवडतं राष्ट्रवादी काँग्रेस सोडून म्हणतोय अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेबांची आम्ही भाषणं ऐकलेली आहेत म्हणजे राष्ट्रवादी सोडून म्हणताय म्हणून नाहीतर मग पवार साहेबांच्या भाषणातलं कंटेंट असेल <laughs> किंवा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या भाषणातलं म्हणजे ते जे मिश्किलपणाने बऱ्याच गोष्टी बोलतात तो विषय असेल किंवा प्रत्येकाकडून धनंजय मुंडे साहेबांकडून शिकण्यासारखी बोल एखादा विषय मांडत असताना आक्रमकता असेल आणि आबांकडून तर आबांच्या वक्तृत्वशैलीतून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात पण प्रमोद महाजन साहेब असतील अटलबिहारी वाजपेयी साहेब असतील किंवा कधी कधी आज युवकांना बाळासाहेब शैली शैलीसुद्धा भावते ठीक आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो बोलत असतो त्यामुळे मी तशी तुलना करणार नाही पण मी माझी तीन नावं आपल्याला सांगितलेली आहेत ठीक आहे रोहित आर आर पाटलांचं जेव्हा नाव निघतं आणि तुमचा चेहरा सुद्धा त्याच वेळी डोळ्यासमोर येतो आणि एक तुलना होते की आर आर आबांसारखाच तुमचा चेहरा सुद्धा आश्वासक वाटतो तुमची बोलण्याची शैली सुद्धा तशीच आहे तु, तुमची संवादाची फेक तशी आणि तुमचं राजकारण सुद्धा तसा आहे तर जेव्हा आर आर आबांसोबत तुमची तुलना होते तेव्हा नेमक्या काय भावना मनात येतात तुमच्या तु, ज्या लेवलला होते पस्तीस चाळीस वर्षांचा संघर्ष हा आबांनी राजकारणामध्ये केला होता आणि कुठेतरी ती तुलना केलेली मलाही कधी कधी योग्य वाटत नाही पण ठीक आहे ज्या पद्धतीने आम्ही त्यांना बघितलं होतं त्या पद्धतीने आम्ही सर्वजण वागण्याचा प्रयत्न करतो बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांच्याकडून बरंच काही आम्हाला शिकायला मिळालेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे निश्चितपणाने तुलना योग्य वाटत नाही पण त्यांच्या मार्गाने आम्ही निश्चित पण त्यांच्या विचारांच्या मार्गाने आम्ही निश्चितपणाने चाललेलो आहे ठीक आहे रोहित एक युवा नेतृत्व म्हणून एक आश्वासक चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं पण या विजयानंतर ही जबाबदारी थोडी आणखीन वाढली आहे तुमच्या वर्षी असं वाटतं का निश्चितपणाने लोकांना जो शब्द आम्ही दिलेला आहे ज्या लोकांनी अगदी विश्वास आमच्यावरती थे ठेवलेला आहे आज या शहरामध्ये पासष्ट टक्के अडसष्ट टक्के मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालेलं आहे हे आम्हाला कोणालाही विसरून चालणार नाही माझ्यावर असेल किंवा माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांवर असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असेल जो विश्वास इथल्या लोकांनी ठेवलेला आहे तो विश्वास आम्ही निश्चितपणाने सार्थ करून दाखवू ठीक आहे रोहितजी विजय तुम्हाला मिळालेला आहे आशीर्वाद दिलाय जनतेनी जनतेने पण कवठे महाकाळकरांना या विजयानंतर अशा कुठल्या तीन गोष्टी आहे की ज्या तुम्ही सांगू बी एबीपी माझाच्या व्यासपीठावरून एक तालुक्याचं केंद्रबिंदू म्हणून या केंद्रबिंदू शहरामध्ये जो काही विकास होणं अपेक्षित आहे तो विकास आम्ही करणार आहे दुसरी गोष्ट या शहराची एक वेगळी ओळख आजही आहे पण या शहरामध्ये तीर्थक्षेत्राच्या दृष्टिकोनातून फार चांगल्या पद्धतीने विकास केला जाऊ शकतो या शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली जाऊ शकते त्यासाठी ते आम्ही प्रयत्न करणार आहे आणि दुस तिसरी गोष्ट की या शहरामध्ये मूलभूत सुविधा ज्या आहेत आजही अनेक भागांमध्ये खरं तर या शहरामध्ये प्रत्येक व्यवसाय किंवा शेती असेल व्यवसाय असेल आणि बारा बलुतेदार या शहरामध्ये राहतात आतरापगड जा जाती या शहरामध्ये राहतात त्या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही अशा काही गोष्टी करू ज्यावेळेस म्हणजे ज्या ठिकाणी कल्चरल डिफरन्सेस किंवा सोशल डिफरन्सेस या सगळ्या गोष्टी एज्युकेशन बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल या सगळ्या गोष्टींचं अडचणींचं निरसन आम्ही या माध्यमातून करणार आहोत रोहित इतक्या सगळ्या कौतुकाचा वर्षाव तुमच्यावर होतोय पक्षातून कोणाचा फोन आलाय का शरद पवारांनी काही कौतुकाची थाप दिली आहे तुमच्या पाठीवर त्यांचा काही फोन वगैरे आला होता तुम्हाला निवडणुकीच्या दरम्यानच सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं होतं त्यांच्या सदिच्छा शुभेच्छा या आमच्या बरोबर नेहमीच आहेत आणि त्या सर्वांनी पक्षातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे ठीक आहे रोहित एक शेवटचा प्रश्न आहे की राजकीय कारकिर्दीला तुमच्या विजयाने सुरुवात झाली आहे पुढची दिशा नेमकी काय असणार आहे पुढचा मार्ग काही ठरवलाय का आणि दुसरा प्रश्न म्हणजे अपार्ट फ्रॉम राजकारण रोहित पाटील नेमके आहेत कसे म्हणजे तुम्हाला नेमकं काय आवडतं क्रिकेट वगैरे खेळता का फिल्म्स वगैरे बघायला आवडतात का राजकारणा सोडूनचे रोहित पाटील नेमके आहेत कसे तर बाबतीत तुम्ही विचारलं तर लोकांची कामं करणं त्यांच्या अडचणींचा निपटारा करणं हाच माझा आणि माझ्या सहकार्यांचा प्रयत्न असतो आणि मतदारसंघामध्ये चांगलं काम करून आबांच्या स्वप्नातला मतदारसंघ हा आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो खरं तर माग दोन हजार चौदाची विधानसभा लढवत असताना आबांनी जे जे काही शब्द या मतदारसंघाला दिले होते ते शब्द आज आम्ही पूर्ण केलेले आहेत मग ते टेंबूच्या पाण्याच्या बाबतीत असेल किंवा क्रीडा संकुलाच्या बाबतीत असेल अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरती आम्ही प्रयत्न करतोय ते प्रश्न निश्चितपणाने सोडू आम्ही पण लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढत चाललेला आहे आणि त्यांचा विश्वास आम्ही सार्थकी सुद्धा लावू दुसरी गोष्ट राजकारणा व्यतिरिक्त मी आपण विचारलं की <laughs> खेळ आवडतो का खेळ निश्चितपणे आत्ता शरीर यष्टीकडे बघितलं तर खेळ आवडतो म्हटल्यावर तुम्हाला शंका येईल पण खेळ सुद्धा आवडतो त्याचबरोबर वाचायला आवडतं सोशल वर्क राजकारणाव्यतिरिक्त हे सुद्धा मी अनेक एन जी ओजमध्ये सुद्धा मुंबईला असताना काम केलेलं आहे मुंबईमध्ये अनेक एन जी ओजमध्ये मी काम केलेलं आहे आणि फार लोकांना माहीत नसताना या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि तिथेही कुणाला मी आबांचा मुलगा याची कल्पना नव्हती तर मग अशा गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट निश्चितपणाने आहे मी आजही विद्यार्थी आहे वकिलीचं शिक्षण चालू असताना विद्यार्थी म्हणून जीवन फार चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजण मी जगतोय आणि हे सगळं करत असताना व्यवसायसुद्धा करण्याचा प्रयत्न मी करतोय आणि तोही मी करतोय निश्चितपणे बरोबर खूप कमी वयात खूप जास्त जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर पडलेल्या आहेत आणि त्या सक्षमपणे तुम्ही पार पाडत आहात आणि एक युवा नेतृत्व सुद्धा अशा पद्धतीनं राजकारणात येतं ही खूप आश्वासक आणि सकारात्मक बाब आहे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपलं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा शुभेच्छा पुढच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि वाटचालीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट